अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करूनही सरकार अद्याप दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी भाजप विरोधात मुर्दाबादचा नारा देत बीड जिल्ह्यातील आष्टी येथे जेलभरो आंदोलन सुरू केले. 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू होणाऱ्या केंद्रीय मानधन वाढीच्या अंमलबजावणीचा शासकीय आदेश तातडीने काढा व रक्कम खात्यात जमा करा. महिला बाल विकास मंत्री यांनी केलेल्या घोषणेची अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निम्मा मानधन इतके मासिक पेन्शन लागू करण्याची अंमलबजावणी करा. मोबाईल संदर्भात समस्यावर तोडगा काढा. मोबाईल ना दुरुस्त झाल्यास, हरविल्यास अथवा चोरी गेल्यास शासनाने कोणतीही नुकसान भरपाई मागू नये, त्या जागी नवीन मोबाईल देण्यात यावा. प्रलंबित विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांनी आष्टी येथून जुने तहसील कार्यालय येथून नवीन तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून नायब तहसीलदार निलिमा थेरकर यांना या जेलभरो आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार निलिमा थेरकर यांनी या जेलभरो आंदोलनाचे निवेदन देण्यात येऊन स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अटक करत आष्टी पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्यात आले. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र भर जेलभरो आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. सन्मानित कर्मचारी मार्फत संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन खरं पाहिलं तर मानधन केंद्र सरकारनं 1,500, 750 रुपये आणि 1,250 रुपये गेल्या 11 सप्टेंबर 2000 रोजी वाढवलेलं आहे. तरी पण केंद्र सरकारने जी आर काढला असताना देखील या ठिकाणचं राज्य शासन हे मानधन द्यायला नाकबुल आलेले आहे. तेव्हा या शासनाच्या विरोधात 22 जुलै 2000 पासून असहकाराचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करीत आहोत. की आम्हाला हे मानधन नकोचे, आम्हाला वेतन द्यावं अशी आम्ही फार दिवसापासून आमची मागणी आहे आणि त्यांना वारंवार आम्ही विनंती करून सुद्धा आमच्या म्हणजे त्या मागणीला काय प्रतिसाद दिला नाही, देत नाही. म्हणून आम्ही आता इथून पुढं म्हणजे फार मोठं आंदोलन छेडणार आहोत. प्रतिनिधी अक्षय विधातेसह आधार न्यूज आष्टी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.